फ्रेंड्स नीलतुल ऑल वन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पॉटॅटो गार्लिक रिंग्स या पोटॅटो रिंग्स इतक्या छान लागतात की फ्रेंच फ्राईजही विसरून जाल यापुढे या रेसिपीसाठी मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत मिडियम साईजचे आणि ते बारीक किसून घ्यायचेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते त्याही बारीक किसून घ्यायच्यात तुम्हाला लसूण जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता पण लसणामुळे खूप छान टेस्ट येते बटाटे आणि लसूण किसून झालेला आहे आता मी रवा घेतला आहे ताड रवा आहे हा आणि हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे याला बाइंडिंग छान येतं थोडा मैद्यासारखा होतो हा रव्यामुळे खूप छान क्रिस्पी अशा ह्या रिंग्स तयार होतात आता मी एका कढईमध्ये बटर घेतलं आहे एक मोठा चमचा ते मेल्ट झालं की आपण यामध्ये किसलेला लसूण घालायचं आहे थोडंसं लालसर झाला की मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे एक चमचा आणि तेही मिक्स करून रोस्ट करून घ्यायचं आहे आणि अर्धा कप आपण रवा घेतला होता त्याचप्रमाणे आपण अर्धाच कप पाणी घेणार आहोत आणि उकळायचं आहे पाणी कढईमध्ये टाकून अर्धा चमचा मीठ घालायचं आहे कारण या रेसिपीमध्ये आपण दुसरीकडे कुठेही मीठ वापरणार नाही आहे एकदा उकळी आली की आपण यामध्ये बारीक केलेला रवा घालायचा आहे तो लगेच पाणी सोक करून घेतो गुठळ्या नाही होऊ द्यायच्यात मिक्स करून घेतलं की आपण यामध्ये आता किसलेले बटाटे घालणार आहोत दोन्ही रवा आणि बटाटे मिक्स करून घ्यायचं आहे थंड झालं की आपण एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा आरारोट टाकते आहे कॉर्नफ्लोअर किंवा अरारोट दोन्ही चालेल नसेल तर मैदाही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कापलेली आणि कणिक मळतो तसं हे पीठ मळून आहे हे पीठ हाताला आहे म्हणून आपण अजून एक चमचा आरारोट घालणार आहोत यामध्ये आणि पुन्हा मळून आहे आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि चिटकतही नाही आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डो तयार करायचा आहे आता आपण एक कुंडा घेऊया मोठा आणि थोडासा मैदा टाकून डस्ट करून आपण पोळी लाटतो तसं एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे थोडं जाडसरच लाटायचं आहे कुठलीही दोन डब्याचे झाकणं किंवा तुमच्याकडे कटर असेल कुकीज कटर वगैरे त्याने तुम्ही दोन साईजमध्ये तुम्ही कट करू शकता एक छोटं एक मोठं असेल तर मी इथं दोन्ही बरण्यांची झाकणं घेतलेली आहेत छोट्या छोट्या अशा प्रकारे आपण ड्रिंक्स बनवून घ्यायच्यात आणि कडेचं पीठ काढून टाकायचं आहे रिंग्स रेडी आहेत आपल्या सेम प्रोसिजरने आपण उरलेला सर्व पिठाच्या रिंग्स बनवून घ्यायच्यात मोठ्या साईजमध्ये लाटलं तर एकाच वेळी आपण दहा बारा रिंग्स बनवू शकतो आणि उरलेलं पीठ पुन्हा आपण दुसऱ्या रिंग्स बनवण्यासाठी वापरायचं आहे तेल तापायला ठेवले मी इथे कढईमध्ये आणि रिंग्सही रेडी आहेत माझ्या बनवून खूप छान दिसत आहेत तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून रिंग्स तेलात सोडायच्यात गॅस yes, मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत या रिंग्स आपण तळून घेणार आहोत खूप छान टेस्ट येते याची तुम्ही सॉस सोबतही सर्व करू शकता थोडासा कलर गोल्डन झाला की आपण यांना काढून घेणार आहोत लहान मुलांना तुम्ही स्नॅक्समध्येही या रिंग्स बनवून दिल्या तर ते फ्रेंच फ्राईज खायचंही विसरून जातील इतक्या टेस्टी होतात या रिंग्स गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत मी काढून घेतल्यात प्लेटमध्ये दुसरी बॅचही मी तळून घेत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंटही करा ज्यामुळे मला नवीन नवीन नवी रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल रेडी आहेत आपल्या रिंग्स